नमस्कार, मी शाहिद लतीफ, राहणार उजगाव, आणि ह्या आमच्या आजीबा आहेत. आजीबाई, नाव काय तुमचं? विमल देसाई. विमल देसाई. राहताय तुम्ही कुठं? उंचगावात. उंचगावात कुठं? चपाळ्यांच्या चाळीत. चपाळी चाळी म्हणजे भाजी मार्केट जवळ. भाजी मार्केट. हा, मग आपलं काय प्रॉब्लेम काय होता म्हणून सांगितलं तुम्ही? माझा प्रॉब्लेम काय, त्या बाईने पैसे घेतल्या, ते दिले नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे पैसे दिले, किती पैसे होते ते? 2 लाख होते. 2 लाख रुपये. ते 2 लाख रुपये तुम्ही कुठनं काय केलं, कसलं साठवलेलं, काय केलं? भांडी घासून, कपडे धुवून, गावाचं काम सारा करून गोळा केलेलं होत. मग ते नव मग तुम्हाला कोण म्हणजे पोर नाही, नवरा नाही, तुम्हाला कोण बघण्यासारखं म्हणजे असं नाही? कोणी नाही बघायचं. आता 6 महिन्याचं भाडं तटलंय घर मालकिनीच. मग आता तुमचं कशावर चालतंय? काय नाही, कुणी कुणी काय दिलेलं आहे त्याच्यावर एक टाइम करायचं आणि खायचं एक टाइमाचं, एक टाइम बसायचं इळभर बोगलं. मग ती बाईकचं नाव काय म्हटलं तुम्ही? ती तुमच्याकडनं मॅडमचं नाव काय म्हटलं? प्रतिभा मॅडम. प्रतिभा कुडाळकर 37. हा, ठीक आहे. मग त्यांच्या संगत तुम्ही काय अग्रीमेंट केलता काय? होय, आहे की ते कागद लिहिलेला. एक मिनिट, आहे ना कागद. हे प्रतिभा सतीश गुडाळकर लिहून देते म्हणजे त्यांनी लिहून त्यांनी दिलेत. हो, त्यांनी लिहून 2 लाख रुपये तुमच्याकडनं घेतलेत. 3000 रुपये महिन्याला देते म्हटली. दिली होती, 2 वर्ष दिल्या. 2 वर्ष दिली. तिथनं बंद केल्या. 2 वर्षानंतर बंद. कधी? हे 2016 तुम्ही हे दिलता. ठीक आहे. आणि हा त्यांचा फोटो काय? त्यांचा मुलगा त्यांनी आणि नवरा तिचा. नवरा. मग आता काय तुमचा फोन वगैरे काय उचलतात ती? नाही, अजिबात उचलत नाही. आता तुला करून आलो मी. ते राहतात कुठे त्यांनी? ते गौतम गल्लीत. गौतम गल्ली कोल्हापुरात. गौतम गल्लीत राहतात. कावळ्याच्या नाक्याच्या कोपऱ्याला खाली. कावळा नाक्याच्या कोपऱ्याला. बाबरच्या दवाखान्याच्या आत. मग तुम्ही फोन वगैरे केला, भेटला तर तुम्हाला काय म्हणतात ती? नाही भेटली. मला भेटली तेव्हा काय म्हणली, मी 2 दिवसात गावासने येतो आणि तुमची गाठ घेतो. ते आता 4 साडे 4 महिने झालं. 5 महिन्याला 8 दिवस राहिल्यात आता. मग तुम्ही कुठल्या डिव्हिजनला कुठं कम्प्लीट दिला का नाही? गेलो होतो गांधीनगरच्या. गांधीनगरचे काय बोलले? नाही. काय बोलले तुम्हाला गांधीनगरचे? ते म्हणाले इथं चालत नाही. मग तिला तिथे बोलवून घेतली. ती गेली तिथे, तिला फोन केल्यावर ती तिथे गेल्यावर मी नाही. मला म्हणजे तुम्ही कुठं आहेसा? तिथं आली, नाचत धांग 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 धांग. मला काय वाटतं ती बोलून गेली. काय बोलली तुम्हाला? मी का गेला असा गु खायला, चेन खायला, अशी म्हणली. असं बोलली ती? म्हणजे ती पैसे तुम्हाला द्यायचे तरी ती म्हणून गेली वर. आणि डिव्हिजन आणि इथे येऊन भांडून गेली माझ्या संघ. होय ना, तुझं असं करायचं होतं, तुझं तसं करायचं होतं, माझा फोटो ठेवा, माझी सराद करा म्हणलीस. काय मी करणार नाही आता तुझं? आता काय केली आजपर्यंत आणि आता करणार आहे? मग ते ना, मग आता तुमचं चालतंय ह्याच्यावरच फक्त. लोकांनी तेच खालोय, एक टाइम खातोय आणि एक टाइम इळभर तशीच बसतोय. ठीक आहे, ठीक आहे. यातनं काय विलास करायचा बाळ कर रे तू? विलास म्हणजे आता मी पण काही करू शकत नाही, की मी पण एक सामान्य नागरिक आहे. मी फक्त हा व्हिडिओ शेअर करतो. जे कोणी उजगाव ह्या आपल्या गावाच्या इथं कोणी अधिकारी असतील, कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील, नाहीतर कोण मंत्री असतील, त्यांनी नाहीतर ग्रामपंचायतवाल्यांनी ती पण कोणी पण असतील, त्यांनी मदतीसाठी असणी एक हात पुढे करून त्यांचे. त्यांनी काय इथं भीक पण मागत नाहीत कोणाकडनं. मदत फक्त एवढी की त्यांचे जे पैसे आहेत ते पैसे त्यांनी मिळावं एवढीच त्यांची फक्त इच्छा आहे, बाकी काय नाही. त्यांचे जे कष्टाचे पैसे आहेत ते त्यांना परत मिळावं ही त्यांची फक्त सांगायचं आहे त्यांना. तरी सगळ्यांनी त्या हा व्हिडिओ तरी फॉरवर्ड करावा, आणि कोणी याची दखल घेत असेल तर प्लीज घ्या. नमस्कार.